अलाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण करण्यासाठी मुमालिक ए रियासत नावाचं स्वतंत्र खातं सुरू केलं. अलाउद्दीन खिलजीने लोकांना आणि सैनिकांना मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू कमी किमतीत मिळल्या पाहिजे याची काळजी घेतलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय अलाउद्दीन खिलजी काय करत असे की त्याच्या विश्वासू गुलामाच्या माध्यमातून तो बाजारामध्ये त्यांना पाठवत असे आणि वस्तू विकत आणायला लावत असे आणि ती वस्तू विकत आणल्यानंतर त्याची मोजमाप तो करून पाहत असे आणि त्याच्या असं लक्षात आलं की जर का वस्तूची किंमत वजन जर का कमी भरलं तर तो पुन्हा त्या व्यापाऱ्याला बोलवत असे आणि भर चौकामध्ये जेवढी वस्तू कमी मिळाली त्याच्या पार्श्वभागाचा भाग कापून घेत असे. त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं जबर किंवा एक वचक व्यापाऱ्यांवर पडला. त्यामुळं भ्रष्टाचार किंवा काळेबाजारी म्हणा किंवा वजन कमी मोजून देणं हे प्रकार प्रामुख्यानं बंद झालेले आपल्याला दिसून येतात. अल्लाउद्दीनचे भाव नियंत्रण ही त्या काळातील अत्यंत नाविन्यपूर्ण व आश्चर्यकारक घटना होती. मध्ययुगीन काळात अत्यंत अभिनव अर्थशास्त्रीय प्रयोग प्रत्यक्षात आणून अल्लाउद्दीन खिलजीने आपले नाव सिद्ध केले. उत्पादन मागणी पुरवठा विपणन मूल्य निर्धारण पर्यायी वस्तूंचे भाव एकाधिकार वेतन निर्धारण अशा पद्धतीच्या ज्या अर्थशास्त्रीय नियम हे नंतरच्या काळात लागू झाले सुरू झाले त्यापूर्वी त्यापूर्वी अल्लाउद्दीन खिलजीने हे सगळे नियम अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध करून दाखवलेले आपल्याला दिसून येते. एवढेच नव्हे तर त्याच्या नंतरच्या पिढीतील अर्थशास्त्रांना माहीत झाले कारण अर्थशास्त्रीय पुस्तके सिद्धांत अस्तित्वात येण्यापूर्वी अल्लाउद्दीन खिलजीने ते प्रत्यक्ष व्यवहारात प्रस्थापित केले. त्याच्या बाजार नियंत्रणामुळे सैनिक व सरकारी नोकरांना स्वस्त दरात वस्तू मिळाल्या व ते संतुष्ट व खुश झाले. दलाली व काळा बाजार यामुळे संपुष्टात आले. अशा पद्धतीने अल्लाउद्दीन खिलजीचे बाजार नियंत्रण धोरण त्या ठिकाणी होय. थोडक्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी हा त्या कालखंडामध्ये सैन्य प्रशासन आणि बाजार नियंत्रण जमीन महसूल या बाबतीत यशस्वी झालेला राजा आपल्याला झालेला शासक आपल्याला दिसून येतो. आणि अशा या अल्लाउद्दीन खिलजीचा मात्र अंतकाळ अत्यंत शोकमय अवस्थेमध्ये झाला. ठिकठिकाणी विद्रोह ठिकठिकाणी घरातल्याच लोकांनी केलेले बंड आणि मणी कापूरची शेवटपर्यंत मिळालेली साथ या गोष्टींसाठी अल्लाउद्दीन खिलजी प्रसिद्ध. शेवटी 2 जानेवारी 1316 मध्ये व्यसनाधीनतेमुळे अल्लाउद्दीन खिलजीचा जलोदराने मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. मध्ययुगीन राज्यकर्त्यांमध्ये अल्लाउद्दीन एक नामांकित सुलतान म्हटल्या जातो. त्याच्या कारकिर्दीत भारताच्या इतिहासात अनेक कारणांनी स्मरणात आहे. त्याने मुसलमानांचा अंमल या देशात चिरस्थायी केला. त्याला लिहिता वाचता येत नव्हते मात्र फौजेची व्यवस्था नीट ठेवून विजय कसे मिळवावे हेच त्याला चांगले कळत होते. तो तापड व क्रूर होता. थोड्या काळात त्याने मोठा विस्तार घडवून आणला. त्याने कारभार व्यवस्थित व अत्यंत कार्यक्षम ठेवला. कडक कायद्यामुळे मालाची ने आण करणे सुरक्षित बनले आणि त्याने राज्याची आर्थिक स्थिती सुदृढ बनवली. अल्लाउद्दीन खिलजी नंतर आणखी 3 सुलतान बनले पण दुर्दैवाने खिलजी वंश हा फार काळ त्या ठिकाणी राहू शकला नाही आणि 1320 मध्ये खिलजी वंशाची समाप्ती झाली आणि मोहम्मद तुगलक किंवा तुगलक घराणं दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेला आपल्याला दिसून येतो.